संख्या आता आपण संख्या विषयांमधला आवृत्ती वाचक म्हणजे आवृत्ती किती आवृत्ती वाचक जेव्हा आपल्याला दर्शवायचं असतं दाखवायचं असतं सांगायचं असतं त्यावेळेस आपण म्हणतो ना एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा दहादा असं ज्या वेळेस आपण त्या आवृत्ती दाखवायची असते त्यावेळेस ह्या आवृत्ती वाचक संख्यांचा वापर वाक्यामध्ये कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत बघा इथे वाक्य दिलं आहे छात्राः दिनस्य इथे दोनाचा आकडा आहे अध्ययनं करोति मग दोन दिलेले आहे मग तुम्ही असं म्हणाल का आम्ही दिवसभरात दोन अभ्यास करतो नाही ना किंवा दुसरा अभ्यास करतो असं म्हणता येईल का ते वाक्य व्याकरण दृष्ट्या योग्य होणार नाही मग तिथे तुम्हाला आवृत्ती दाखवायची म्हणून तुम्ही कसं म्हणाल ना छात्राः दिनस्य द्विवारम् अध्ययनं करोति विद्यार्थी दिवसातून दोनदा अभ्यास करतो दुसरं वाक्य बघूया सप्ताहस्य तिनाचा आकडा दिला आहे आणि संस्कृत वर्गः भवति आठवड्यातून किती वेळ संस्कृतचा वर्ग असतो तो तुम्हाला आवृत्तीने दाखवायचा आहे कसं म्हणा सप्ताहस्य त्रिवारम् संस्कृत वर्गः भवति आठवड्यातून तीनदा संस्कृतचा वर्ग होतो अशा प्रकारे आपल्या पुस्तकामध्ये खाली उदाहरण दिलेली आहे पान नंबर 99 जो तक्ता आहे तो वाचून घ्यायचा आहे म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला जवळपास 5 ते 6 गुणांसाठी या अशा लागलेल्या जागा संख्या विश्वावर विचारलेल्या असतात तर तिथे तुमचा एकही गुण जाणार नाही म्हणजे संख्या इथे तुम्हाला पेपरमध्ये कसं दिलेलं असतं छात्राः दिनस्य इथे संख्या टाकलेली असते आणि अध्ययनं करोति मग या इथे हे जे आहे ह्या उत्तराच्या जागी अगोदर वाचून घ्यायचा हा आवृत्ती वाचक विचारलेला आहे की क्रमवाचक विचारलेला आहे आवृत्ती वाचक मध्ये असं एकदा दोनदा तीनदा आपण ते नीट तुम्हाला एकदा समजलं की तुम्ही लिहू शकाल तुमचा एकही गुण इथे वाया जाणार नाही अशा प्रकारे आपण संख्या विश्वम जे आहे ते पाहिलेलं आहे पुन्हा पान नंबर 97 पान नंबर 99 यावरचे तक्ते जर तुम्ही दोन तीनदा वाचले तर तुम्हाला मला खात्री आहे की पैकीच्या पैकी गुण मिळतील